नमस्कार, महाराणी ताराबाई प्राथमिक शाळा क्रमांक 175 मध्ये मी मोरे रामेश्वरी आपलं हार्दिक स्वागत करते. इयत्ता 6वी साठी पाठ 6वा मोरे युग, चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक, तास दुसरा. आपण पहिल्या तासामध्ये चंद्रगुप्त मौर्याविषयी माहिती मिळवली, तर आज आपल्याला सम्राट अशोक विषयी माहिती मिळवायची आहे. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण अगोदर ग्रँड ट्रंक रोड विषयी माहिती मिळवूया. एशिया खंडाचा सर्वात जुना आणि लांब मुख्य रस्ता आहे. या रस्त्याचे निर्माण सर्वप्रथम चंद्रगुप्त मौर्याच्या काळात झाले होते. तो ताम्रलिपीहून तक्षशिला आणि तक्षशिलेहून मध्य एशियाला जोडत होता. त्या काळी गंगेच्या मैदानातून गांधारपर्यंत हा रोड विस्तारलेला होता. शेरशाह सुरीने स्वतःच्या शासनकाळामध्ये या रोडचे पुनर्निर्माण केले होते. इंग्रज काळदरम्यान डलहौसीने कोलकातापासून पेशावरपर्यंत या रोडचे पुनर्निर्माण करविले होते. वर्तमान काळात हा रोड दिल्लीपासून कोलकातापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जातो. त्याच्यानंतरचा मुद्दा आहे बिंदुसार. चंद्रगुप्ताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा बिंदुसार मगधच्या गादीवर आला. पिता चंद्रगुप्तकडून वारशेमध्ये मिळालेले विशाल साम्राज्य तसेच टिकवून ठेवून त्याने भेट पुत्र अशोकला दिली. हीच बिंदुसारची मोठ्यात मोठी सिद्धी समजली जाईल. बिंदुसारच्या शासनकाळात राजकुमार सुषिमची तक्षशिलेच्या आणि राजकुमार अशोकच्या अवंतीच्या राष्ट्रीय राज्यपाल म्हणून नेमणूक झाली होती. सुषिम काळात तक्षशिलेमध्ये झालेल्या क्रांतीला नियंत्रित करण्यात तो निष्फळ झाला, तर अशोकने हे कार्य यशस्वीपणे पार पाडून क्रांती दाबून टाकली. बिंदुसारने त्याच्या शासनकाळात कोणताही नवा प्रदेश जिंकला नव्हता, परंतु ग्रीक राज्याबरोबर मैत्रीपूर्ण संबंध टिकवून ठेवले होते. त्याने मगधच्या गादीवर जवळजवळ 25 वर्षपर्यंत राज्य केले. त्याच्यानंतर हे सम्राट अशोकचे इसवीसनपूर्वी 273 ते 232 पिता बिंदुसारच्या मृत्यूनंतर मोठा भाऊ सुषिम आणि दुसरे सावत्र भावांसोबत झालेल्या संघर्षामुळे गादीवर आल्यावर 4 वर्षानंतर राजधानी पाटलीपुत्रमध्ये पाटलीपुत्रमध्ये अशोकचा राज्याभिषेक करण्यात आला. राज्याभिषेक झाल्यावर अशोकने वडिलांकडून वारशात मिळवलेल्या राज्यविस्तारामध्ये वाढ केली. त्याच्या शिलालेखामध्ये सांगितल्याप्रमाणे त्याचे सम्राट वायव्य सीमेवर आलेल्या कंदहार आणि पेशावरपासून उत्तर भारतामध्ये नेपाळपर्यंत, दक्षिणेकडे मैसूर आणि पश्चिमेकडे गुजरात सौराष्ट्रपर्यंत, पूर्वमध्ये मगध कलिंगपर्यंत पसरलेले होते. नंतर आहे कलिंगचे युद्ध आणि सम्राट अशोक. मगधच्या शेजारी असलेले कलिंग नंद राजाच्या काळातील मगध साम्राज्याचा एक भाग होता, परंतु मौर्य शासनाच्या स्थापनाकाळी ते स्वतंत्र झाले होते. कलिंगच्या पुन्हा मगध साम्राज्याचा भाग बनविण्यासाठी महत्त्वाकांक्षा ठेवणाऱ्या अशोकने राज्याभिषेकनंतर 8व्या वर्षी कलिंगच्या राजा जयंत विरुद्ध युद्ध घोषित केले. या युद्धात अशोकचा विजय झाला. युद्धामध्ये विजय मिळवल्यानंतर युद्धभूमी आणि नगरात फिरल्यावर अशोकने सगळीकडे दुःख आणि अशोकचे वातावरण पाहिले. युद्धामध्ये झालेली दुर्दशा आणि स्त्रियांना बाळकांना रडताना पाहून कलिंगवर मिळविलेल्या जिंकण्याचा आनंद कमी झाला. अशोकच्या मनाची शांती हरवली गेली. युद्धात झालेल्या दुर्दशेमुळे अशोकच्या हृदयात खूप संताप आणि पश्चातापाची भावना निर्माण झाली. युद्धाची निरर्थकता समजल्याकारणाने कलिंगचे युद्ध त्याच्या जीवनातलं अंतिम युद्ध ठरलं. बौद्ध साधू उपगुप्तच्या उपदेशाने त्यांनी शास्त्राचा त्याग करून शास्त्राच्या शरणी गेले. बौद्ध धर्माचा अंगीकार करून अशोक राजद्वारी पुरुषांमधून धर्मनुगारी अशोक झाला. अशोक पहिला असा शासक होता ज्याने शिलालेखद्वारा स्वतः संदेश प्रजेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. अशोकच्या अधिकांश भागांच्या अभिलेखांची भाषा प्राकृत आणि ब्रह्मलिपीमध्ये ब्राह्मीलिपी आहे. तर याच्यापुढे आहे ब्राह्मलिपी. आधुनिक भारतातील अधिकांश भागाची लिपी ब्राह्मीलिपीमधून विकसित झालेली आहे. येथे तुम्ही अ अक्षर वेगवेगळ्या लिपीमध्ये पाहू शकतात. तर तुम्हाला या शिलालेखमध्ये ते सम्राट अशोकने जे उपदेश लिहिलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहू शकतात. तर तुमच्याला चित्रामध्ये अ हा शब्द वेगवेगळ्या भाषेत कसा लिहिला जातो ते तुम्ही पाहू शकतात.
तर विद्यार्थी मैत्रिणींनो या मुद्द्यांची नोंद वही करायची आहे.